शासनानं बंदी घातलेल्या नायलॉन मांजा येवला शहरात सर्रासपणे विकला जात असून याकडे कानाडोळा करीत असलेल्या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी येवला शहरातील सराफ बाजार येथे शिवसेनेच्या वतीनं नायलॉन मांजाची होळी करण्यात आली. नायलॉन मांजा विक्रीस बंदी असूनही शहरात जीवघेणा नायलॉन मांजा विक्री केला जातोय. शहरात जो नायलॉन मांजा चोरून लपून विक्री होत आहे तो पकडण्यात यावा याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी या मागणीसाठी शहरात नायलॉन मांजाची होळी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे धीरज परदेशी, आशिष अंकाईकर, रुपेश घोडके आदींसह शहरवासीय उपस्थित होते. याविषयी धीरज परदेशी यांनी अधिक सांगितले. येवले शहरातील प्रमुख सण असलेले मकर संक्रांत, मकर संक्रांतीसाठी जो वापरणारा दोरा आहे तो दोरा म्हणजे नायलॉन दोरा. या नायलॉन दोऱ्यामुळे अनेक नागरिकांचे गळे कापलेले आहेत, अनेक पक्षींना आपला प्राण गमावा लागलेला आहे. या नायलॉन दोऱ्यामुळे अनेक मोटरसायकलवाले खाली पडलेले आहे. असे होत असल्यामुळे आणि हा नायलॉन दोरा इतका घातकी आहे, हा हाताने सुद्धा तुटत नाही, म्हणून हा नायलॉन दोऱ्यावर बंदी आणावी म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून नायलॉन दोऱ्याची होळी करतो. परंतु येवले शहरातील काही व्यापारी हे नायलॉन दोरा हे अगोदरच आणून हे मोठ्या प्रमाणात लोकांना विकत असे आणि त्यामुळे आम्ही या संदर्भात अनेक वेळा पोलीस डिपार्टमेंटला सूचित केले होते की आपण याच्यावर कारवाई करा. परंतु येवला पोलीस स्टेशनसुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही, म्हणून आम्ही येवला नागरिकांतर्फे नायलॉन दोऱ्याची होळी करीत आहे. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस एन मीडिया, येवला.